आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक माननीय जयंतरावजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अनिलजी देशमुख साहेब, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबभाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण वेळ थोडा शिल्लक आहे आणि यानंतर जयंत पाटील साहेबांना सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे. खरं तर आज चार सभा होत्या, त्यामुळे आधीच्या सभा संपवून यायला आबा थोडा वेळ झाला. आणि ज्यांनी हे सगळं देखणं नियोजन केलंय, या देखण्या नियोजनासाठी ज्यांचं खरं तर मनापासून कौतुक केलं पाहिजे ते शहराचे अध्यक्ष तुषारजी कामटे आणि अजितभाऊ गव्हाणे आणि त्यांची संपूर्ण टीम, तुमचं मनापासून मी कौतुक करतो. कारण माझ्या सगळे पत्रकार बांधव, आपण सगळेजण, कारण आजकाल एक नवीन स्टाईल आली घाईघाईनी, ज्यांची धडकी भरलेली असती त्यांना घाईघाईनी सांगायचं बघा कसा प्रतिसाद आहे. आणि आज जुन्नरपासून, आंबेगावपासून, खेडपासून ते भोसरीपर्यंत कितीतरी विरोधकांना झोपा लागणार नाही, त्यामध्ये तुम्ही वरची कडी केली, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो, तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करतो. लोकसभा निवडणुकीमध्ये मला खरं तर जयंत पाटील साहेबांनी विचारलं की लोकसभा निवडणुकीमध्ये 19 लीड 37,000 समोर होतं, यावेळी ते अवघ्या 8,000 आलं, याच्यात नेमकं गमक काय? तर या बसलेल्या माझ्या माता भगिनी आहेत ना, ज्या गाव जत्रा मैदानावर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघायला येत होत्या आणि त्यानंतर आवर्जून या सगळ्या माता भगिनींनी ठरवलं होतं काय करायचंय, या सगळ्यांचा खर तर फार मोठं योगदान आहे. पण ही शिवस्वराज्य यात्रा सुरू करत असताना तुमच्या बरोबर हे बोलणं फार गरजेचं आहे, कारण शिवस्वराज्य यात्रा का हा एक अनेकांना प्रश्न पडतो. कारण काही जणांना महाजनादेश यात्रा काढावीशी वाटते, काही जण जनसन्मान यात्रा काढतात, पण असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष शिवस्वराज्य यात्रा काढतो, याच्या मागचं एक फार महत्वाचं कारण आहे भावांनो, कारण ही काळाची गरज आहे. सातत्यानं महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्ली समोर गहाण टाकला जात असताना, महाराष्ट्र मान खाली घालून उभा राहिलेला पाहायला जात असताना, कुठतरी ताठ मानेनं आमच्या हक्काचं काय हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा. खर तर आज जागतिक आदिवासी दिन आहे, आज क्रांती दिन आहे, म्हणजे 9 ऑगस्ट 1942 याच दिवशी इंग्रजांना चले जाव सांगण्यात आलं होतं. आणि आज 9 ऑगस्टलाच शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्या महायुती सरकारला सत्तेतून चले जाव म्हणण्याची ही वेळ आली, आणि त्यासाठी आजचा 9 ऑगस्टचा दिवस. इतकंच नाही तर माझ्या माता भगिनींसाठी महत्वाचा सण आहे, नागपंचमीचा सण आहे. आणि नागपंचमीच्या सणाची जर आपण परिस्थिती बघितली, दोन प्रकारे नागपंचमीचा सण असतो. आम्ही लहानपणी शाळेत वाचलं होतं रणजित भाऊ, शाळेत काय सांगायचे, शेतकऱ्याच्या कृतज्ञतेचा सण आहे. आणि जेव्हा चित्र काढायला सांगायचे तेव्हा कुणीतरी पुंगी वाजवतोय आणि नाग डोलतोय, याला नागपंचमीचा सण म्हणायला लागले. त्यामुळे नागपंचमीचा सण दोन प्रकारे साजरा होतोय. एकीकडे महाराष्ट्र हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी या महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि दुसरीकडे महायुतीचं सरकार योजनांची पुंगी वाजवून नागराजाला खुश करता येतंय का याचा प्रयत्न करतोय. पण आता गंमत बघा, आजकाल असं झालंय, वाढतंय कोण आणि मिरवतोय कोण,
राबतय कोण, वाढतय कोण आणि मिरवतोय कोण हेच कळना झाले. म्हणजे परवा सुद्धा आनंदाची गोष्ट झाली, आपण गडकरी साहेबांना श्रेय दिलं. नाशिक फाटा ते चांडोलीच्या रस्त्याचा आपण मनापासून श्रेय दिला, आपण पाठपुरावा केला, तुम्ही सगळ्यांनी पाहिला. गंमत अशी झाली का आबा, मला असं वाटून गेलं तुमच्या माझ्या बरोबरचे काहीतरी काढलेले चार फोटो आज तुम्ही टाकायला पाहिजे होते माझ्या बरोबरचे फोटो का. प्रदीपबाबा तापकिरांनीच पाठपुरावा केला म्हणून व्हिडिओ रथबीत फिरवायला पाहिजे होता, असा करायला पाहिजे होता. पण महत्वाचे प्रश्न असे पडले की जेव्हा ही जादू येते तेव्हा भोसरीतल्या एका जादूविषयी काही प्रश्न नक्की विचारायला पाहिजेत. म्हणजे आम्ही तर फार साधी गोष्ट केली सांगतो भावांनो, म्हणजे नाशिक फाट्यापासून चांडोली पर्यंतचा जयंत पाटील साहेब फ्लायओव्हर 7,500 कोटीचा जरी झाला तरी सुद्धा त्याची किंमत 7,500 कोटीच होती तेवढीच पहिल्यापासून सांगत होतो. पण भोसरीत लय जादू होतात. म्हणजे शीतलबाग इथला 70 लाखाचा पादचारी पूल तब्बल 7 कोटींना कसा झाला हाही प्रश्न विचारावा लागतो. शहरात स्मार्ट सिटी मध्ये 4,500 कॅमेरे बसले. किती? तुमच्या माझ्या खिशातले किती पैसे खर्च झाले? 300 कोटी. या 4,500 कॅमेऱ्यांपैकी नेमके किती कॅमेरे सुरू आहेत का? यातले 80% कॅमेरे बंद आहेत. तरी हे कॅमेरे बसवण्याचं कंत्राट कोणाचं आणि त्याला पाठीशी घालणार कोण याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे. महापालिकेच्या 150 शाळांचा ई लर्निंगचा विषय कसे आपलं सरळ असते. माझ्या कामात लक्ष घातल्यानंतर मला इतरांच्याही कामात लक्ष घातलं पाहिजे. आणि मग अमर भाऊ प्रश्न तर विचारला पाहिजे, महापालिकेच्या 150 शाळांचं ई लर्निंगचं किती 43 कोटींचं कंत्राट होतं ना? 43 कोटींचं कंत्राट होतं. कंत्राट दिलं गेलं, 5 वर्ष प्रकल्प अर्धवट आहे. नेमकं याचं काय झालं? आता अर्बन स्ट्रीट फुटपाथ साहेब, म्हणजे इतके सुंदर सुंदर बजेटचे विषय आहेत. सुरुवातीला 250 कोटी, त्यानंतर पुन्हा 200 कोटी. इकडे येताना आता भोसरीच्या उड्डाण पुलाखाली 45 कोटीचं जे काही अर्बन स्ट्रीट फुटपाथचं काम सुरू आहे, एका सर्वसामान्य करदात्याचा बळी गेला या कामामुळं, त्या सळ्या छातडात घुसल्यामुळं. याला जबाबदार कोण हा प्रश्न विचारला पाहिजे. इंद्रायणी थडी मोठ्या दिमाखाने भरवली जाते वसंत शेठ, पण त्याचबरोबर इंद्रायणी माईच्या नावानेही नमामी इंद्रायणी जेव्हा केली जाती तेव्हा नमामी इंद्रायणीवर 1400 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर दर 6 महिन्यात 2 वेळा माझी इंद्रायणी माई फेसाळलेली कशी दिसती. म्हणजे कुणाच्या एसटीपीचं पाणी ट्रीटमेंट न होता इंद्रायणीत सोडलं जातं याचा जाब हा या पुढच्या काळात तुम्हाला विचारला पाहिजे. म्हणजे हे सगळे प्रश्न का विचारले पाहिजे? म्हणजे मोशीतले कचऱ्याची ढीग काय म्हटले पत्रकार? सोन्याची ढीग. मोशीतले सोन्याची ढीग ना? नाही, मला पत्रकारांमधून आवाज आला मोशीतले कचऱ्याचे नाही सोन्याचे ढीग आहेत कोणासाठी तरी. म्हणजे मोशीतल्या त्या कचऱ्याच्या ढिगांमध्ये कुणाचं उखळ पांढरं होतंय हे प्रश्न विचारले पाहिजेत. हे प्रश्न आवर्जून तुम्हाला आता विचारतो, याचं एक फार महत्वाचं कारण आहे. कारण भोसरीमध्ये काय काय फार कर्तृत्ववान माणसं आहेत. अहो खरं सांगतोय, लंडनमध्ये 200 कोटीचं हॉटेल, कुठल्या तरी भोसरीतल्या व्यक्तीच आहे असं कानावर आलंय आबा. त्यामुळे मला भोसरीकरांविषयी नितांत आदर आहे. पण प्रश्न हा येतो की आधीचे जेवढे प्रश्न विचारलेत या प्रश्नांमध्ये अजित भाऊ गेली 13 वर्ष या जिल्ह्याचं पालकमंत्री पद ज्यांच्याकडे आहे. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, त्यामुळे परिस्थिती अशी झाली आहे
की पालक मंत्री त्या त्या जिल्ह्याचे मालक मंत्री झालेत आणि पालक मंत्री मालक मंत्री झालेले असताना हा एवढा धडधडीत भ्रष्टाचार जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होत असेल तर कर्तव्य कठोर म्हणवणारे पालक मंत्री याची चौकशी कधी लावणार हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण हा राजकीय आरोप नाही, हा माझ्या पिंपरी चिंचवड मधल्या सर्वसामान्य नागरिकाच्या सर्वसामान्य करदात्याच्या पैशाचा अपव्यय आहे. आणि जर असा अपव्यय असेल तर मग माननीय पालकमंत्री महोदय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक नाही तर माननीय पालकमंत्री महोदय पिंपरी चिंचवड करांच्या कराच्या पैशाचा जो अपव्यय होतोय याची चौकशी कधी लावणार हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून शिवस्वराज्य संस्थेच्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून ही स्वाभिमानाची यात्रा आहे, तुम्हा करदात्यांच्या स्वाभिमानाची यात्रा आहे, ही तुम्हाला जागवणारी यात्रा आहे की तुम्ही जी कष्टानं कमाई करता कराचा जो पैसा भरता जर कर देण्यामध्ये कुचराई झाली तर लगेच तुमच्यावर कारवाई होती, पण जर तुमच्या कराचा असा अपव्यय झाला तर त्याच्यावर कारवाई कोण करणार? आणि मग महायुतीतले पार्टनर असं तर नाही ना मिल बाट के खाओ आळी मिळी गुपचिळी असा संशय प्रत्येकाला येऊ शकतो. पण असं असताना मगाशी मला एक हिंदी पत्रकार भेटला, त्या हिंदी पत्रकाराने मला सांगितलं की सगळ्यात मोठी योजना सध्या सुरू आहे. म्हणजे मला फार आनंद झाला माझ्या एवढ्या माता भगिनींना इथं बघितल्यानंतर, कारण आमची लाडकी बहीण ही आत्ता नाही झाली, ही आधीपासून लाडकीच होती. पण यामध्ये फार महत्वाची गोष्ट मला त्या पत्रकार बांधवांनी विचारलं, सर आप क्या सोचते हो, लाडली बहना बहुत बड़ा बहुत बड़ी स्कीम आहे. मी त्याला म्हटलं भावा आपल्याला एक कळतं, एक होता चोर, त्या चोराने लूट लूट लुटलं, याचे दागिने लुटले, याची रोकड लुटली, याचं हे लुटलं, याचं ते लुटलं, शेवटी चोर पकडला गेला. चोर पकडला गेला, लोकांसमोर बसवला, चोर काय कबूलच करीना, चोर लुटलेला माल परतच देईना. एकदा विचारून झालं, दोनदा विचारून झालं, शेवटी इन्स्पेक्टरनी खा अडकन कानाखाली जाळं काढला. जसा चोराच्या कानाखाली जाळं काढला त्या सरशी चोरांनी सांगितलं, हा हे तुमचे दागिने, ही तुमची कॅश, हे तुमची कागदपत्र. चोर कळला का आणि इन्स्पेक्टर कळला का? आता सांगा कानाखालचा जाळ कंचा होता? कानाखालचा जाळ होता लोकसभेच्या निवडणुकीचा. लोकसभेच्या निकालाने कानाखाली जाळ काढला आणि मग ज्याचं होतं त्याचं द्यायला सुरुवात झाली. म्हणून लाडकी बहीण आली, म्हणून लाडका भाऊ आला. पण ही लाडकी बहीण नाही, लाडका भाऊ नाही, जे काय चाललंय ते फक्त लाडक्या खुर्चीसाठी चाललंय. योजना एकच आहे, लाडकी खुर्ची, आणि त्यासाठी तुमच्याच खिशातून काढलेलं हे तुम्हालाच देणं सुरू आहे. कारण यांची परिस्थिती काय विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, भोसरीत नाव घेतानाही धसकायला होते, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा निर्माण होणार, त्यांचं स्मारक निर्माण होणार म्हणून चबुतरा तयार केला जातो, चौथऱ्यासाठी 6-7 कोटी खर्च होतो आणि नंतर सांगितलं जातं आपण दुसरीकडे करू. पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दिल्लीश्वरांनी खिल्लत दिली तेव्हा ती मान खाली घालून खिल्लत स्वीकारली नाही तर ती खिल्लत उधळून स्वाभिमानाचा प्रत्यय उभ्या हिंदुस्थानला दिला. आता परिस्थिती काय? आता अर्थसंकल्प येतो, बिहारनी सपोर्ट दिला म्हणून बिहारला पॅकेज दिलं जातं, आंध्र प्रदेशनी सपोर्ट दिला म्हणून आंध्र प्रदेशला पॅकेज दिलं जातं, यांना पॅकेज दिलं जातं. आमचा इतिहास हा आहे की जो महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्सचा वाटा देतो, GST वाटा देतो, इन्कम टॅक्सचा वाटा देतो, या महाराष्ट्राला आमच्या हक्काचं कधी देणार हे विचारण्याऐवजी दिल्लीचे गुलाम वाटावेत असे लोक दिल्लीने आपल्याला किती दिलंय, किती दिलंय, किती दिलंय हे व्हिडिओ करून सांगायला लागते. ही जर परिस्थिती असेल आज तर गंमत आहे. म्हणजे पत्रकार बांधवांनी खरं तर याच्यावर पहिल्यांदाच हे केलं पाहिजे. जेव्हा सत्ताधारी यात्रा काढतात
तेव्हा ती यात्रा नसते, ती आपल्या अपयशाची कबुली असती. कारण सत्ताधाऱ्यांनी योजना काढल्या लोकांपर्यंत जाण्यासाठी, आणि जर सत्ताधाऱ्यांना यात्रा काढाव्या लागत असतील, याचा अर्थ योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. म्हणून आता तुम्हाला यात्रा काढून त्याची कबुली द्यावी लागते, त्याची सांगावं लागतं. आणि सध्या चर्चेत असलेल्या योजनेची परिस्थिती विचार करा. माझ्या माता भगिनीनो कसं फसवतात आपल्याला. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. आठवतो ना चाय पे चर्चा. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. आठवतंय ना 2014 अकाउंट मध्ये किती येणार होते. आता जाहिरात करत फिरतात 1500 देतो. अरे 15 लाख देणार होते ना. तो चाय पे शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. चप्पल जूता कपड़े किताब, चपलेपासून कपड्यापासून पुस्तकापासून, चप्पल जूता कपड़े किताब हर चीज पर GST लगा दी. लाइफ इंश्योरेंस मेडिक्लेम, यहां तक कि दवाई भी नहीं छोड़ी. हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे. काढले आपल्याच खिशातून. हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं. दरअसल 1500 की आड़ में अपनी गद्दारी और धोखाधड़ी छुपा रहे हैं. इसलिए भाई दादा भाऊ, कोणाला सांगितले समजून जा. इसलिए भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. माझ्या भावना हा विचार करा. हे 1500 रुपये देऊन जर तुमचं मत खरेदी करणार असतील, तर हा अधिकार कुणीही दिलेला नाही. अवघ्या 1500 रुपयामध्ये तुमचं 5 वर्षाचं भवितव्य, तुमचं 5 वर्षाचं भविष्य, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं, युवकाचं, सर्वसामान्य नागरिकाचं भवितव्य खरेदी करण्याचा अधिकार हा कुणीही दिलेला नाही, तो आपण देणार नाही. ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि म्हणूनच जाता जाता एवढंच सांगतो, पैसा बहुत है उनके पास, पैसा बहुत है उनके पास, इसलिए जो जीत नहीं सकते वो खरीदना चाहते हैं. वो जो जीत नहीं सकते वो खरीदना चाहते हैं वो. लेकिन जाके कह दो उन गद्दारों से, कुछ चीजें बिकती नहीं बाजार में. जाके कह दो उन गद्दारों से, कुछ चीजें बिकती नहीं बाजार में. जिन्हें मिले हो संस्कार जिजाऊ अहिल्या और सावित्री के, उनका वोट क्या खरीदोगे आप सिर्फ 1500 में. क्या खरीदोगे आप सिर्फ 1500 में. आणि म्हणूनच माझ्या भावांनो, काळ्या दगडावरची रेग आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आता फक्त यादी वाचून दाखवली आहे. 3 महिन्यानंतर पालकमंत्री आपलाच असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या असतील, आणि तुमच्या या कराच्या पैशाचा हिशोब हा पालिकेला द्यावा लागेल, हा सरकारला द्यावा लागेल. हा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.